इयत्ता 8वी, विषय नागरिक शास्त्र, पाठ क्रमांक 4, भारतातील न्याय व्यवस्था। मुलांनो, तुम्हाला काय वाटतं, आपल्याला न्याय व्यवस्थेची किंवा न्यायालयाची म्हणजेच एखाद्या कोर्टाची आवश्यकता का बरं असावी? एक उदाहरण बघा, तुमची आपसापसात कधी कधी भांडणं होतात किंवा तुमची एखादी वस्तू चोरीला जाते, मग अशा वेळी तुम्ही काय करता? अशा वेळी तुम्ही आईवडिलांकडे जाता, शिक्षकांकडे जाता आणि त्यांच्याकडे तक्रार करता, मग ती लोकं यातून तुम्हाला उपाय सुचवतात। काय खरं काय खोटं हे ती लोकं ठरवत असतात, म्हणजे थोडक्यात ही मोठी लोकं न्यायनिवाडा करत असतात। आता तुम्हीच विचार करा, न्यायनिवाडा करण्याची अशी पद्धत ही सगळ्याच ठिकाणी लागू होऊ शकते का? तर न्यायनिवाडा करण्याची अशी पद्धत सगळीकडे लागू होऊ शकत नाही। असं केलं तर काय होईल बघा, कुणाला कमी शिक्षा होईल, कुणाला जास्त शिक्षा होईल। मोठी लोकं कधी कधी त्यांच्या मर्जीनुसार हवी तेवढी शिक्षा देऊ शकतील। मग अशा गोंधळातून मार्ग काढायचा तरी कसा? हा मार्ग काढण्यासाठी आपल्या समाजामध्ये न्याय व्यवस्था निर्माण झालेली आहे। कोर्टामध्ये आपण सगळे न्याय मागण्यासाठी जातो आणि कोर्टापुढे किंवा कायद्यापुढे सगळ्या व्यक्ती या समान असतात। तर या पाठामध्ये आपण न्यायव्यवस्थेचा अभ्यास करताना कोणकोणते कोर्ट आहेत, म्हणजे दिल्लीतील सर्वोच्च न्यायालय असेल, मुंबईतील उच्च न्यायालय असेल किंवा तुमचा जिल्हा तालुका शहर येथील एक कनिष्ठ न्यायालय असेल, त्या न्यायालयाविषयी माहिती घेणार आहोत। त्याशिवाय न्यायालयाची रचना कशी असते, न्यायालय कशा पद्धतीनं काम करतात हेही आपण या पाठामध्ये जाणून घेणार आहोत।